नमस्कार सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या इयत्ता 7वीच्या विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 1 सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण अभ्यासत आहोत। आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो जलीय वनस्पतींमधील जे अनुकूलन आहे त्यालाच आपण अडॅप्टेशन असे म्हणतो, त्यातील आपण घटक पाहिले, त्याचा अभ्यास केला। आज आपण पुढील जो पार्ट आहे त्याच्यामध्ये वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन। आता वाळवंट म्हणजे काय तर त्यालाच आपण डिझर्ट म्हणतो, आपण त्याला पहा, पण त्याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे अडॅप्टेशन इन द डिझर्ट प्लांट म्हटलेलं आहे पहा। तर ह्या वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन कशा प्रकारचं असतं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर पहा, या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे, एक निवडुंगाची व एक भरपूर पाणी असणारी वनस्पती अशा दोन कुंड्या घ्या। दोन्ही कुंड्यांमधील वनस्पतींच्या पानांभोवती प्लास्टिकच्या पिशव्या सैलसर बांधून कुंड्या सकाळपासून उन्हात ठेवा, दुपारी त्या कुंड्या वर्गात आणून निरीक्षण करा। पहा काय म्हटलेलं आहे, काय करायचं आहे, एक निवडुंगाची कुंडी घ्यायची आहे व एक भरपूर पाने असणारी कुंडी घ्यायची आहे, मग ती कोणतीही असेल पहा, आणि ती कशामध्ये ठेवायची आहे आपल्याला, दोन्ही काय करायचे, दोन्ही पिशव्यांना काय करायचं आहे आपल्याला, पानांभोवती प्लास्टिकच्या पिशव्या सैलसर बांधून कुंड्या काय करायच्या आहेत, सकाळपासून आपल्याला उन्हात ठेवायच्या आहेत। म्हणजे काय करायचं, कुंड्यांना साधारणतः बाहेरून काय करायचं, कागद लावायचा प्लास्टिकचा, आणि त्या कुंड्या काय करायच्या आहेत आपल्याला, उन्हात ठेवायच्या आहेत। पहा, दुपारी त्या कुंड्या वर्गात आणून निरीक्षण करा। तर दुपारी सकाळपासून तर दुपारपर्यंत म्हणजे एक 4-5 तास काय करायच्या, त्या उन्हात ठेवायच्या, आणि त्यानंतर कशामध्ये आणायच्या, वर्गात आणून त्यांचं काय करायचं, निरीक्षण करायचं। आता पहा बरं काय दिसतंय आपल्याला, दोन्ही पिशव्यांतील पाण्याचे प्रमाण सारखे दिसते का? जर आपण पाहिलं तर दोन्ही पिशव्यांमध्ये पाण्याचे प्रमाण आपल्याला सारखे दिसेल का त्या ठिकाणी? तर नाही। आपण पाहूया पुढे पहा, कारण की प्रत्येकाच वनस्पतीमध्ये आपल्याला बदल त्या ठिकाणी जाणवतो। वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्यांचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते। अशा रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी कमी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते। खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते, त्यामुळे ते मांसल बनते। पानांच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते, म्हणून ती हिरवी असतात। पहा, म्हणजे आपण जर याचा विचार केला निवडुंगाचा, तर त्या ठिकाणी त्याची जी पाणी शोषण्याची जी क्षमता आहे किंवा ते जे गरज जर पाण्याची आपण विचारात घेतली तर ती खूप कमी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जर पाहिलं तर खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते। काय साठवून ठेवते? खोड पाणी आणि अन्न साठवून ठेवते, त्यामुळे ते कसं असतं, मांसल असतं। आणि पाण्याच्या अभावामुळे किंवा त्या ठिकाणी पानांच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावं लागते। आता आपल्याला माहिती आहे की वनस्पतीमध्ये पानांच्याद्वारे काय होतं, प्रकाश संश्लेषणाची क्रिया होते। आता प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः काय करतात, तयार करतात। ही जी क्रिया आहे ती प्रकाश संश्लेषणाची आहे, मग ही इतर वनस्पतींमध्ये पानांद्वारे होते। पण जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर त्या ठिकाणी पाणी हे पाणी व अन्न साठवून ठेवण्याचं काम जर कोणतं करत असेल तर ते खोड करतं। म्हणून त्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे काय म्हटलेलं आहे, पानांच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषण करावे लागते, म्हणून ती हिरवी असतात। पहा, आणि आपण जर ते खोडांचा विचार जर केला तर ती नेहमी कशी पाहायला भेटतात आपल्याला, हिरव्या रंगाची पाहायला भेटतात। याचं जर आपण पाहिलं असेल निवडुंग तर आपल्याला नेहमी कशी पाहायला भेटतात, त्यांची जी खोडं आहे ती कशी पाहायला भेटतात, तर हिरवी असतात। या वनस्पतींची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर जातात तर काहींची जमिनीत दूरवर पसरतात। या वनस्पतींच्या खोडावर देखील मेंचट पदार्थांचा जाड थर असतो। पहा, आणि त्या वनस्पतींच्या खोडावर काय असतो मित्रांनो, पहा, मेंचट पदार्थांचा जाड थर असतो। कोणता थर असतो, तर मेंचट पदार्थांचा जाड थर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो। म्हणजे कमी पाण्यावरती सुद्धा, आणि याची जी क्रिया आहे, कमी पाण्यावरती हे तर जगतच, परंतु याची जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही कशामार्फत होते, तर खोडामार्फत होते। कारण की खोड काय करतं, पाणी व अन्न दोन्ही काय करतं, साठवून ठेवतं, म्हणजे हे मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता आपण आपल्या पुढच्या पानावरती जाऊया। पहा, आता हिमप्रदेशातील किंवा हिम आपण त्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे आपण पाहूया, हिमप्रदेशामध्ये सुद्धा वनस्पतीमध्ये त्या ठिकाणी अनुकूलन किंवा त्याला अडॅप्टेशन असे आपण झाल्याचं असं म्हणतो। पहा, तर या ठिकाणी म्हटलेलं आहे
हिम प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन, त्यालाच आपण अडॅप्टेशन इन स्नोवी रिजन प्लांट्स म्हणतो आपण त्याला. पहा मग त्या ठिकाणी कोणत्या वनस्पती असतात, तर देवदर वृक्षासारख्या वनस्पती असतात. या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे हिमप्रदेशातील वनस्पतींच्या उतरत्या फांद्यांचा त्यांना काय उपयोग होतो. आता पहा त्यांच्या फांद्या जर आपण पाहिल्या, पहा अशा पद्धतीने उतरत्या दिसतात, ऐका या अशा प्रकारे त्यांचा आकार असतो, थोडक्यात उतरता आकार असतो आपण जर पाहिला असेल तर. आपण जर विचार केला तर जनरली एखाद्या झाडाच्या फांद्या कशा असतात, या ठिकाणी जर पाहिलं असेल तर वरती जातात, परंतु याचा जर विचार केला तर त्या कशा असतात, उतरत्या असतात. पहा मग या ठिकाणी त्याचं उत्तर आपल्याला भेटेल. पहा हिम प्रदेशातील वनस्पतींमध्ये प्रामुख्याने देवदार, पाईन अशा सूचीपर्णी वृक्षांचा समावेश होतो. त्यांचा आकार शंकूसारखा असतो, फांद्यांची रचना उतरती असते, म्हणजे शंकूसारखा. याचा आकार जर पाहिला आपण तर कशा आपल्याला कशा पद्धतीने असेल, शंकूसारखा असतो. आणि पानांची रचना पहा उतरत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमानेसारखी आपल्याला दिसते. पहा या प्रदेशांमध्ये खूप हिमवृष्टी होते, तसेच थंडीही खूप असते. शंकूच्या आकारामुळे या वनस्पतींवर बर्फ साचून राहत नाही. पहा शंकूच्या आकारामुळे यांच्यावरती बर्फ राहतो का, तर बर्फ साचून राहत नाही. तसेच त्यांच्या जाड सालीमुळे त्या थंडीतही तग धरू शकतात. पहा आणि त्यांची साल कशी असते, तर जाड साल असते. पहा मग त्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे तसेच त्यांच्या जाड सालीमुळे त्या थंडीतही तग धरून राहतात, म्हणजे थंडीमध्ये सुद्धा काय होतात, त्या तग धरून राहतात. आणि शंकूच्या आकारामुळे या वनस्पतींवर बर्फ साचून राहत नाही. म्हणजे आपल्याला जो प्रश्न विचारला होता वरती बे, या ठिकाणी पहा उतरत्या फांद्या जर असेल तर उतरत्या फांद्यावरती पडणारा जो बर्फ आहे तो सहजरित्या काय होतो, खालच्या दिशेने येऊ शकतो. म्हणून त्याचा खूप त्याला काय होतो, उपयोग होतो. म्हणजे उतरत्या फांद्यांचा उपयोग आहे. जर त्याच फांद्या जर वरच्या दिशेने जर असत्या तर बर्फ त्या वनस्पतीवरती साठून राहिला असता, परंतु त्यांच्या फांद्या जर आपण विचारात घेतल्या तर त्या कशा आहे, उतरत्या क्रमाने आहेत. आपण जर पाहिलं तर उतरत्या क्रमाने आपल्याला त्या दिसतील, म्हणून त्याचा उपयोग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला झाल्याचं पाहायला भेटतं. आता पहा या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे या प्रदेशात, आता पहा काय म्हटलेलं आहे, जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. आता जंगल प्रदेशातील पाहूया, म्हणजे ज्या ठिकाणी झाडांचं प्रमाण जास्त असतं अशा अशा ठिकाणाला काय म्हणतो आपण, जंगल प्रदेश म्हणतो. त्यालाच आपण अडॅप्टेशन इन फॉरेस्ट प्लांट आपण म्हणतो. पहा तर जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते बदल होतात. पहा तर या प्रदेशात वृक्ष, झुडुपे, रोपटे असे विविध प्रकार आढळतात. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या सर्व वनस्पतींमध्ये स्पर्धा असते. जंगलात सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्ष उंच वाढतात, तसेच त्यांच्या आधाराने वेलीही उंच वाढतात. काही वेलींच्या खोडांवर असणारे तणाव म्हणजेच खोडांचे अनुकूलन होय. जर पहा या ठिकाणी जर आपण वनस्पती पाहिले, पहा मग जंगलामध्ये पहा जास्त प्रमाणामध्ये वृक्ष असतात. मग जास्त प्रमाणामध्ये वृक्ष जर असतील तर त्यांच्यामध्ये सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी काय असते, स्पर्धा असते. म्हणजे प्रत्येक वनस्पतीला त्या ठिकाणी सूर्यप्रकाशाची गरज आहे, कारण की प्रत्येक वनस्पतीला स्वतःचं अन्न स्वतः तयार करायचं असतं. म्हणून त्या वनस्पतीमध्ये स्पर्धा असते. पण ज्या ठिकाणी गर्दी असेल किंवा जास्त प्रकारे घनदाट असं जंगल असेल, अशा ठिकाणी जे लहान वृक्ष आहे त्या लहान वृक्षाला त्या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळणं अवघड असतं. अशा वेळेसला काही वृक्ष हे त्यांची उंची काय करतात, जास्त प्रमाणावरती वाढवतात. या ठिकाणी म्हटलं काय करतात, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वृक्ष उंच काय होतात, वाढतात. आणि त्यांच्या आधारावरती आपल्याला माहिती असेल वेल, वेलसुद्धा काय होतं, त्यांच्यावरती चांगल्या प्रकारे वाढत जातात. या ठिकाणी जर पाहिलं असेल हे वृक्ष, तर याच्यावरती तुम्हाला अशा पद्धतीने वेल दिसतोय. पहा वेल, असा वेल दिसतोय या ठिकाणी सुद्धा वेल, प्रत्येक त्या वृक्षावरती आपल्याला वेल दिसतोय. मग तो वेलसुद्धा काय करतोय, तर वरच्या दिशेने गोल 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 आपल्याला गुंडाळत गेलेला दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की तो सुद्धा त्या ठिकाणी सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्या वृक्षावरती वरती काय गेलेला असतो. पहा मग या ठिकाणी त्याचा आपण काय आपल्याला हे पाहायला भेटतं. पहा अशाच प्रकारचे इतर वृक्षसुद्धा काय करत असतात, सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी काय करत असतात, स्पर्धा करत असतात. आता त्याच्या पुढचा जर भाग आपण जर विचारात घेतला मित्रांनो, तर तो आहे गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. त्यालाच आपण अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट असे म्हणतो. पहा ग्रासलँड प्लांटमध्ये त्यालाच काय म्हणतो आपण, गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन. म्हणजे ज्या ठिकाणी गवत जास्त आहे, पहा डोंगरावरती किंवा डोंगराचा भाग आपण विचारात घेऊ शकतो, ज्या ठिकाणी गवताचं प्रमाण जास्त आहे. आजही आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी
डोंगरावरती मोठ्या प्रमाणावरती गवत उगवलं जातं. तेथील जी लोकं आहेत, स्थानिक लोक, ती गवत कापतात आणि हेच गवत ते काय करतात, त्यांच्या घराच्यापाशी आणून काय करतात, साठवतात, जेणेकरून त्यांची जी वेगवेगळे जे प्राणी आहेत, किंवा गाय असेल, म्हैस असेल किंवा बैल असेल, यासारखे वेगवेगळे जे प्राणी आहेत, त्यांना त्या गवताचा काय करतात, ते वापर करतात. मग अशा प्रदेशातील ज्या वनस्पती आहेत, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा काही वनस्पती आपल्याला पाहायला भेटतात, पण त्या कमी प्रमाणामध्ये असतात आपण जर विचार केला तर. तर पाहूया कशा प्रकारचे गवताळ प्रदेशातील वनस्पती असतात. पहा, गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावरती खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार वाढतात. पहा, खुरटी झुडपे आपण म्हणतो त्याला, किंवा कमी प्रमाणामध्ये कमी उंची असणारी जी झुडपे असतात, पहा, व गवताचे विविध प्रकार वाढतात. हे गवत तंतुमय मुळांमुळे जमिनीची धूप थांबवते. विषुववृत्तीय प्रदेशात दाट जंगल असते, त्यामध्ये तेथील प्राणी लपून राहू शकतात. तथापि थंड प्रदेशात आढळणारे गवत उंचीने खुजे असते, त्यामुळे यात सशासारखे प्राणी आढळतात. डोंगर उतारावर, पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात. पहा, कुरण म्हणजे काय मित्रांनो, तर ज्या ठिकाणी गवताचं प्रमाण जास्त असतं आणि अशा ठिकाणी वेगवेगळे प्राणीसुद्धा असतात. आणि त्या प्राण्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर उल्लेखनीय जर उदाहरण सगळ्यांच्या समोर आत्ताच त्यांनी ठेवलेलं आहे, ते म्हणजे ससा. ससा आपण म्हणतो, हा ससा प्राणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती असतो. आणि त्या ठिकाणी किंवा पारधी असणारे, किंवा पारधी म्हणू किंवा काही जे शिकारे आहेत, ते मोठ्या प्रमाणावरती या डोंगरावरती त्यांचे जे फास असतं, त्यांच्याकडे एक फास असतं, तर ते फास काय करतात, असे पांगवतात गवताळ प्रदेशामध्ये. आणि त्या ठिकाणी काय करतात, या ससा असेल किंवा इतर जे प्राणी असतील, त्या प्राण्यांची काय करतात, ते शिकार करतात. पहा, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती ससा त्यांना त्या ठिकाणी शिकारीसाठी ते वापरतात. त्या ठिकाणी त्यांचा एक मांस म्हणून त्या ठिकाणी ससाचा सुद्धा त्या ठिकाणी वापर केला जातो. आणि अशा गवताळ प्रदेशामध्ये ते आढळतात. पहा, आता त्यांनी म्हटलेलं आहे निरीक्षण करा व चर्चा करा. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा, आपल्याला निरीक्षण करा आणि चर्चा करायला सांगितलेलं आहे. एका ठिकाणी सुरण दिसतोय आणि दुसऱ्या ठिकाणी काय आहे, बटाटा आहे. पहा, बटाटा, भुईमुग, सुरण, जलपर्णी, कोरफड, बाबूळ, गाजर, कांदा, बीट, कारले, द्राक्षवेल, तसेच तुमच्या सभोवताली असणाऱ्या वनस्पतींच्या कोणत्या अवयवात अनुकूलन झालेले आहे ते निरीक्षणाने लिहा. मग आता कोणकोणत्या याच्यामध्ये अनुकूलन झालेलं दिसतं आपल्याला, पहा, थोडक्यामध्ये त्यांची पानं असतील, त्या पानांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी अनुकूलन असतं. आणि पूर्वी जर पाहता त्याच्यामध्ये सुद्धा अनुकूलन आहे. आता वेगवेगळे प्रकार आलेले आहेत. आता पूर्वी जर बटाटे जर पाहिले तर काही बटाट्यांचा आकार कमी असायचा. आजचे जर आपण पाहिले त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, हायब्रिड प्रकारचे बटाटे आहेत, जेणेकरून त्यांचा आकार खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला भेटतो. भुईमुगाच्या शेंगांमध्ये सुद्धा आपल्याला अनुकूलन आहे. पूर्वीच्या शेंगा असतील किंवा आत्ताच्या शेंगांमध्ये सुद्धा त्यांच्या आकारामध्ये सुद्धा बदल आहे. म्हणजे हे सर्व जे आहे याला काय म्हणतो आपण, त्यामधील असणारं जे अनुकूलन आहे ते अनुकूलन त्या ठिकाणी आपल्याला काय होतं, पाहायला भेटतं. पहा, आता पुढचा जो महत्त्वाचा एक पॉईंट आहे तो एवढा आपण घेणार आहोत आणि मग काय करणार आहोत, थांबणार आहोत. पहा, आता हा पुढचा एक महत्त्वाचा एक पॉईंट आपण घेतोय, तो आहे अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेले जे अनुकूलन आहे त्यालाच आपण फूडसाठी झालेलं जे अनुकूलन असेल त्यालाच असं म्हणतात की ॲडॅप्टेशन फॉर फूड इन प्लांट्स. पहा, अन्नग्रहण म्हणजे काय, तर आपण जी क्रिया, आपण जेवणाची क्रिया करतो, तशीच क्रिया कोणामध्ये असते, वनस्पतींमध्ये सुद्धा असते. आणि ते ठिकाणी अन्नग्रहण कसं करतात, तर ते प्रकाश संश्लेषणाने करतात, लक्षात घ्या. मग या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे बहुतेक सर्व वनस्पती या जमिनीवर स्थिर व स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे काय, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि त्या कुठं असतात, तर जमिनीवरती असतात. पहा, मात्र अमरवेलीसारख्या काही वनस्पती परपोषी असतात. अमरवेल जर आपण विचार घेतला या ठिकाणी जर पाहिला, तर ही वनस्पती परपोषी आहे. म्हणजे ती दुसऱ्या वनस्पतींवरती अन्नासाठी जगते, दुसऱ्या वनस्पतींनी केलेलं अन्न ती खायचा प्रयत्न करते किंवा खाते. पहा, म्हणून म्हटलेलं आहे अमरवेलीचे शरीर म्हणजे फक्त पिवळ्या तंतुमय काड्यांसारख्या खोडांचे जाळे असते. पाने नसल्याने अमरवेल स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करू शकत नाही. जर पाने असती तर तिने प्रकाश संश्लेषण केलं असतं, परंतु अमरवेलला पानच नाही, मग ती प्रकाश संश्लेषण कशी करणार, म्हणून ती काय आहे, परपोषी आहे. परंतु आधारक वनस्पतींच्या खोडांतून पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी तिला चुषक मुळे असतात. पहा, म्हणून दुसऱ्या वनस्पतींच्या ह्याच्यातून जी पोषक घटक आहे ते शोषून घेण्यासाठी कोणती मुळं असतात, तर चुषक मुळं असतात, लक्षात ठेवा. हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये तो विचारला जातो. पहा, ती आधारक वनस्पतींच्या रसवाहिन्या जलवाहिन्यांमार्फत पोहोचतात
व अन्न पाणी शोषून घेतात पा, आणि ते स्वतःच्या दुसऱ्याचा आधार घेतात आणि त्याच्यातून रसवाहिन्या आणि जलवाहिन्यांद्वारे काय करतात, जे अन्न असेल किंवा पाणी असेल ते काय करतात, शोषून घेतात पा. आता पुढचा महत्त्वाचा घटक दिलेला आहे बुरशी म्हटलेला आहे पा. आता बुरशीमध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. आपण जर बुरशी तर सगळ्यांनाच माहिती आहे, साधारणतः आपण विचार जर केला तर एखादा भाकरीचा तुकडा जर आपण आपल्या टोपल्यामध्ये ठेवतो आपण आपल्या घरी, तर त्या ठिकाणी तो जर चुकून एक दोन तीन दिवस जर त्या टोपल्यातच जर राहिला आणि दोन तीन दिवसाने जर आपण पाहिलं तर त्या भाकरीच्या तुकड्यावरती त्या ठिकाणी आपल्याला काय होते, बुरशी आल्यासारखं जाणवतं, बुरशी आल्यासारखं दिसतं. आणि हा जो भाग आहे तो त्या ठिकाणी हरितद्रव्य नसल्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकते का, तर नाही करू शकत ती भाकरी पा. या पुन्हा या ठिकाणी जे आत्ताच तुम्हाला जस्ट एक्झाम्पल दिलं होतं ते पुन्हा या ठिकाणी आलेलं, मी खरं तर ते पाहिलंसुद्धा नव्हतं. तर पहा या ठिकाणी आलेलं आहे, भाकरी पाव यांसारख्या पिष्टमय अन्न पदार्थांपासून अन्न मिळवते. अन्न शोषून घेण्यासाठी बुरशीला मुळांसारखे तंतू असतात. वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणाऱ्या काही वनस्पती जशा घटपर्णी, फिनस, फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा या कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजनची गरज भागवतात पहा. म्हणजे कोणते कोणते काही वनस्पती आहेत ती ज्या काय करतात पहा, डायरेक्ट कीटकांना खातात, लक्षात घ्या. आणि त्यामध्ये कोणत्या वनस्पती असतात तर या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर ड्रॉसेरा असेल किंवा फ्लायट्रॅप असेल किंवा फिनस किंवा घटपर्णी ह्या अशा वनस्पती आहेत. ह्या केवळ इतर जे वनस्पती आहेत त्यांच्या रसवाहिन्या किंवा जे घटक आहेत त्यांच्याद्वारे ते अन्न शोषून घेत नाहीत, तर ते डायरेक्ट त्यांच्यावरती बसणारे जे कीटक आहेत, किडे आहे म्हणू आपण त्यांना, त्या किड्यांना डायरेक्ट काय करतात, आकर्षित करतात. म्हणजे थोडक्यात काय करतात, स्मेल बाहेर पाठवतात, म्हणजे वास म्हणतात आपण एक प्रकारचा, चांगला वास त्या किड्यांना आकर्षित करतात. आणि काय करतात, त्या ज्या वेळेसला तो किडा त्यांच्यावरती बसतो, तुम्ही नेटवरती जर सर्च केलं ना तर तुम्हाला ते वनस्पतींमधील अनुकूलन कशा प्रकारचं असतं, म्हणजे नक्की त्या वनस्पती कशा प्रकारे खातात. ड्रॉसेरा टाका तुम्ही नेटवरती, फ्लायट्रॅप टाका, फिनस टाका, त्या वनस्पतींमध्ये कशा प्रकारचे ते किडे खातात तुम्हाला ते डायरेक्ट यूट्यूबला सुद्धा आपण पाहू शकतो पहा. म्हणजे हा एक प्रकारचा आहे, म्हणजे ते काय करतात, डायरेक्ट स्वतःचं अन्न पुरवण्यासाठी किंवा स्वतःचं अन्न भागवण्यासाठी डायरेक्ट किडे खातात पहा. तर अशा वनस्पतीमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलांमध्ये अनुकूलन झालेले असतं, म्हणजे त्यांची पानं त्या प्रकारची मोठी झालेली असतात जेणेकरून ते ट्रॅप करतात, जेणेकरून येणारा किडा बाहेर पडू शकत नाही, या प्रकारचं त्या ठिकाणी अनुकूलन झालेलं असतं. आता आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो प्राण्यांमधील जे अनुकूलन आहे, म्हणजे प्राण्यांमध्ये कशा प्रकारचं अनुकूलन झालेलं आहे ते आपण काय करणार आहोत आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तुमच्या सर्व मित्रांना आपला हा व्हिडिओ काय करा मित्रांनो, शेअर करा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ जे येणार आहे ते तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचतील. त्यामुळे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, म्हणजे लगेच ज्या वेळेसला मी व्हिडिओ इकडे काय करीन अपलोड करीन, दुसऱ्या सेकंदाला तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशन मिळेल, जेणेकरून तुम्हाला ते पाहता येईल. आपण अगदी सखोल आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक मुद्दा अगदी समजावून सांगत आहोत, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि तुमचं जे 10वी असेल किंवा 9वी असेल किंवा पुढच्या ज्या वर्ग आहेत 11वी 12वी सायन्ससुद्धा असेल, या सर्वांची तयारी जेणेकरून आपण एकदम परफेक्ट करून घेतो आहे, तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो. तर चला, ऑल द बेस्ट, थँक्यू.